मित्रांनो, जय हिंद चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. शुक्रवारी आपण मार्केटची जी सिच्युएशन बघितली मित्रांनो, पूर्णपणे आपल्याला दिसून आलं की मार्केट असं रिकवर होतंय असं वाटत असतानाच काहीतरी कुठेतरी कुठल्या राज्यात काही एखादा पेशंट सापडला किंवा त्या नवीन वॅरियंटचा असं काही न्यूज येत असेल किंवा आणखी काही इंटरनॅशनल परिस्थिती जी आंतरराष्ट्रीय परिस्थिती सिच्युएशन असेल तिथे ती काही त्यावरती पण डिपेंडेबल आहे. तर मित्रांनो, मार्केटमध्ये जो जोर आहे तो प्रचंड सेलिंगचा जबरदस्त जोर सध्याला दिसून येत आहे, पण फक्त खालच्या साईडने मार्केट जाणार म्हणून त्या दिशेने जर ट्रेडिंग करत राहाल तर एके दिवशी मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. कारण मार्केट अचानक खास करून बँक निफ्टी निफ्टी तसेच 1500ची मोठी मुवमेंट उलट दिशेने सुद्धा ज्याला की आपण बॅक बाउन्स म्हणतो तसं होऊ शकतं. त्यामुळे ट्रेडिंग काळजीपूर्वक करावी. जे लोक नवीन या क्षेत्रामध्ये येतात ट्रेडिंग करत आहेत, फ्युचर अँड ऑप्शन्स असेल बँक निफ्टीमध्ये निफ्टीमध्ये, त्यामुळे मित्रांनो इथे ट्रेडिंग करताना जपून ट्रेडिंग करणं गरजेचं आहे. अगदी आणखी सुद्धा प्रचंड दबाव असल्यामुळे प्रचंड प्रेशर आहे, सेलिंग प्रेशर आहे मार्केटमध्ये. त्यामुळे अगदी 36,197 मार्केट क्लोज झालेलं दिसत आहे. पण मित्रांनो, जवळपास जर 36,000 मार्केटनं क्रॉस केला तर मात्र मार्केट परत आणखी 400-500 पॉइंट खाली जाण्याची शक्यता आहे. पण जर काही न्यूज बॅड न्यूज किंवा चांगली न्यूज आली तरी दोन्ही न्यूजचा परिणाम ज्या त्या दोन्ही बाजूला होऊ शकतो. जर चांगली न्यूज आली काहीतरी कुठलं तरी कोणीतरी सांगितलं यावरती लस मिळेल किंवा उपलब्ध असेल असं जर कुठल्या कोणी सांगितलं तर मार्केट रिकव्हर होण्याचा प्रयत्न करेल. पण आणखी काही वाईट न्यूज आले पेशंटच्या प्रमाणात कुठल्या त्या नवीन वॅरियंटच्या याच्यामुळे जर काही वाढ व्हायला चालू झाली तर परत मित्रांनो प्रचंड दबाव असेल आणि मार्केट मध्ये जबरदस्त करेक्शन आणखी येऊ शकेल. पण दोन्ही बाजूला प्रचंड म्हणजे सेलिंग प्रेशर असल्यामुळे खास करून डाऊन साईडला मार्केट जाण्याची शक्यता आहे. पण मार्केट मित्रांनो कधी होल देईल सांगता येत नाही. अचानक नवीन ट्रेडर्स ट्रॅप होण्याची शक्यता असते. बॅक बाउन्स ज्याला म्हणतो आपण ते अचानक 1000 पॉइंट न मार्केट रिकव्हर सुद्धा काही वेळा झालेला आहे. त्यामुळे एकाच दिवशी ज्या दिवशी आपल्याला वाटतंय मार्केट पडेल त्या दिवशी 1000 पॉइंट न मार्केट बँक निफ्टीचं रिकव्हर झालेलं आहे हे नाकारता येत नाही. त्यामुळे सेलिंग करताना प्रचंड दबाव जरी असला प्रेशर जरी असलं तरी आपल्याला जबरदस्त या सेटअपमध्ये व्यवस्थितपणे ट्रेडिंग करणं गरजेचं आहे. 10-10, 20-20 पॉइंट, 10 जरी पॉइंटचा प्रॉफिट मिळाला तरी तो खूप मोठा असेल, 15 पॉइंट असतील 20 पॉइंट तरी तो खूप मोठा असेल. त्यामुळे मार्केटची सिच्युएशन बघून आपण त्या दिशेने पाऊल टाकायला पाहिजे. आमचं तुम्ही टेलिग्राम चॅनेल जॉईन केलं नसेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनेल जॉईन करा मराठी इन्व्हेस्टमेंट म्हणून. तिथे सुद्धा तुम्हाला वेळोवेळी अपडेट दिली जाईल. आणि सोमवारी ज्या परिस्थितीमध्ये मार्केट कसं बिहेव करतं ते आपण बघूयात. पण मार्केट जर 36,197 क्लोज झालं असलं तर मार्केट सोमवारी कसं ओपन होतं ते बघणं गरजेचं आहे. मार्केट जर गॅप डाऊन ओपन झालं तर थोडस रिकव्हर होण्याचा प्रयत्न करील, म्हणजे 36,200-300 कडे जाण्याचा प्रयत्न करील. पण नंतर जर वरती 36,300ची जर लेवल मार्केटनं क्रॉस नाही केली या इकडे 36,300ची जर लेवल इकडे जर गॅप डाऊन ओपन इकडे झाल्यानंतर जर ही लेवल क्रॉस नाही केली तर मार्केट परत रिव्हर्स खाली जाण्याची शक्यता आहे. आणि मार्केट जर गॅप डाऊन ओपन झालं याच रेंजला 150 पॉईंटनी वरती तर मार्केट किती वेळ टिकतं आणि तो ब्रेकआउट करतं की ब्रेकडाऊन साईडला परत रिव्हर्स जातं हे बघणं गरजेचं आहे. त्यामुळे टेलिग्राम चॅनेलवरती जॉईन व्हा फटाफट आणि तिकडे तुम्हाला वेळोवेळी अपडेट दिलं जाईल. नवीन ट्रेडर्सनी या सध्याचा काळ शिकण्याचा आहे हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. शेवटी बाय किंवा सेल हे सांगत नाही, पण कुठलीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला नक्की घ्या, रिसर्च करा, अभ्यास करा. शक्यतो नवीन ट्रेडर्स आहेत त्यांनी या कंडिशनमध्ये या ग्राफचा चार्टचा अभ्यास केलेला चांगलं मित्रांनो, जो तुम्हाला भविष्यात नक्की फायदेशीर ठरेल. चॅनेल वरती नवीन असाल चॅनेल सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळत जातील व्हिडिओद्वारे.
आणि आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून त्यांना सुद्धा एखाद्या गरजवंतांना या व्हिडिओची माहिती मिळेल, त्यांना सुद्धा शिकायला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर करा. धन्यवाद. जय हिंद.